ब्लॉक क्रमांक 3 और 4 से विकास का नया चेहरा जैकी रावलानी। रविवार 24 जुलाई 2022 को भंडारा गोंदिया जिले के सांसद सुनील मेंढे ने पत्र परिषद का आयोजन किया था, जिसमें उन्होंने बताया कि भंडारा जिले की पहचान चिन्नौर चावल को अब विश्व भर में भंडारा चिन्नौर के नाम से जाना जाएगा। साथ ही सांसद सुनील मेंढे ने बताया कि भंडारा जिले की विशेषता सुगंधित चिन्नौर चावल का स्वाद दुनिया के पारखी लोगों तक पहुँचाने के लिए और किसानों को समृद्ध और आर्थिक रूप से समृद्ध बनाने के लिए चिन्नौर चावल की मांग बढ़ाने के लिए चावल को भौगोलिक नामकरण मिलना चाहिए यानी GI टैगिंग कोशिश शुरू कर दी। पिछले 2 वर्षों से ये प्रयास शुरू था और आखिर सफलता मिल ही गई और चिन्नौर चावल को भंडारा चिन्नौर नाम मिला है। अब इस चावल को पूरी दुनिया में इसी नाम से जाना जाने वाला है। जहां तक जिले का सवाल है तो यह हम सभी के लिए खुशी और गर्व का विषय है। भंडारा धान उत्पादक जिले के रूप में जाना जाता है। भंडारा महाराष्ट्र के चावल उत्पादक जिलों में सबसे प्रमुख है और इसका चावल व्यापक रूप से वितरित किया जाता है। भले ही जिले में चावल की विभिन्न किस्मों का उत्पादन किया जाता है, लेकिन चिन्नौर के पारंपरिक चावल की अपनी अलग पहचान है। सात सागर के पार यह मान्यता प्राप्त करने के उद्देश्य से चिन्नौर चावल के लिए भौगोलिक पदनाम यानी GI टैगिंग प्राप्त करने का विचार सामने आया। सांसद मेंढे के कार्यालय की ओर से 12 सितंबर 2019 को कलेक्टर एवं अधीक्षक कृषि अधिकारी को पत्र भेजकर नामांकन प्राप्त करने के लिए आगे की कार्रवाई करने को कहा गया है। 11 दिसंबर 2019 को अधीक्षक कृषि विभाग इन्होंने कलेक्टर को सूचित किया गया और चिन्नौर चावल के नामांकन की प्रक्रिया शुरू कर दी गई। सर्वांना माहिती आहे आपला भंडारा आणि गोंदिया जिल्हा जो धानाकरता प्रसिद्ध आहे संपूर्ण देशभर, अशा ठिकाणी जेव्हा मी खासदार झालो तेव्हा लक्षात असं आलं की आपल्याकडे परंपरागत आपलं जे काही तांदूळ पीक आहे ते पीक सर्वसाधारणतः 94 ते 95% शेतकरी घेतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय वेगळं करावं या दृष्टीने विचार आला त्या सर्वप्रथम आपण ह्या धानाकरताच किंवा तांदळाकरता काहीतरी वेगळं केलं पाहिजे असा एक डोक्यात विषय घेऊन आपल्यातीलच काही चांगले शेतकरी ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं माहिती आहे असे सगळे शेतकरी जे आता आपल्यासमोर बसलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या सह मदतीने मी भंडारा चिन्नौर जे आपलं परंपरागत वाहन आहे आपल्या भंडारा जिल्ह्याचंच वाहन आहे आणि अनेक आधीच्या पूर्व शेतकरी आपले जुने शेतकरी आधी हे वाहन अजूनही आपल्याकडे वाहन होतं हे चिन्नौर म्हणून या वाहनाला GI टॅगिंग मिळावं। GI टॅगिंगचं नामांकनाचा अर्थ असा होतो की आम्ही आपल्या संपूर्ण देशभर विशिष्ट प्रकारचा हा तांदूळ आमचा नामांकन जर मिळालं तर याचं ब्रँडिंग करायला आणि याचं मार्केटिंग करायला त्याची विशेष मदत होतं। सरकार लेवलला किंवा देश पातळीवरती आमचा हा भंडारा चिन्नौर आज याचं आम्हाला GI टॅगिंग नामांकन झालं ही एक आनंदाचा बांधांतरी बाब आहे आणि याचा विशेष फायदा आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे हे तांदूळ पिकवतील किंवा धान पिकवतील असे सर्व शेतकऱ्यांचा होईल असा मला विश्वास आहे। आणि या सगळ्यासाठी म्हणजे जो आत्ता आपण तांदूळ जो काय पिकवतो ज्याला 18 रुपये 19 रुपये दर मिळावा म्हणून आपण भांडतो किंवा याच्यासाठी आपण सरकारला बाध्य करतो, उलट या धानाला किमान 30 रुपयापर्यंत आणि 30 रुपये किलो धान किंवा 50 रुपये किलो तांदळाचा भाव आत्ताच्या घडीला सर्वसामान्य साधा मिळतो। जर अजून चांगल्या पद्धतीने आपण पिकवला तर याची किंमत नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला 70 रुपयापासून 125 रुपयापर्यंत या तांदळाला किंमत येऊ शकते। असा प्रकारचा हा GI टॅगिंग आम्ही हे तांदूळ हा आम्ही आज GI टॅगिंग मिळाल्याचा विशेष वेगळा आनंद आम्हाला मिळतो आहे। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक सर्व भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अभिनंदन करतो की आपल्या भंडारा जिल्ह्याकरता एक आगळी वेगळी भेट या निमित्ताने आपल्याला सर्वांना मिळाली आणि यापुढे जर आपण या विषयावरती जर काम केलं आणि ह्या तांदळावरती अजून चांगल्या पद्धतीने कारण की ह्या आपल्याला काही वेगळी रेसिपी द्यायला लागत नाही, याला कुठलंही वेगळी यंत्र लागत नाहीत, परंपरागत आपला जो जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आपण हा चिन्नौर चांगल्या पद्धतीने सेंद्रिय किंवा बगैर सेंद्रिय जरी उत्पन्न करू शकलो तर एक चांगली शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब आणि शेतकऱ्यांना चांगली किंमत याची मिळेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा फायदा होईल असा विश्वास आजच्या माध्यमातून आपल्या मनात करतो। शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा मोठ्या प्रमाणामध्ये आणि भंडारा चिन्नौर जो आज आता आपल्या देशातच नव्हे तर विदेश पातळीवरती किंवा संपूर्ण इंडस्ट्रियल प्लॅटफॉर्मवरती या नावाचं टॅगिंग आपलं होईल आणि ब्रँडिंग आपलं होईल
जेणेकरून आपल्या भंडाराचं नाव देश पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती होईल असा मला विश्वास आहे आणि माझ्या शेतकऱ्यावरती माझा विश्वास आहे की ते निश्चितपणे याचं नाव आणि याचं या पद्धतीचं वाण अधिक उत्पादन करून आपलं उत्पादन क्षमता वाढवतील आणि आपलं उत्पन्न वाढवतील असा माझा विश्वास आहे।